आम्ही हॉटेलमधून ब्रेकफास्ट करून निघालेलो आहोत आणि आता जात आहोत झ्युरिक सेंट्रल स्टेशनला ट्रामनी. आम्ही झ्युरिकच्या सेंट्रल स्टेशनला आलेलो आहोत. ग्रे लाईनच्या बुकिंग ऑफिसमधून बुकिंग करत आहोत येथील टुरिस्ट अट्रॅक्शन बघण्यासाठी आणि फिरण्यासाठी. ग्रे लाईन गाइडेड ट्रीप आणि डेली एक्सकर्शनसाठी खूप उत्तम आहे. याची ऑनलाईन बुकिंग पण करता येते. आज जर्मनीला जात आहोत. ब्लॅक फॉरेस्ट आणि रायन फॉल्सची बुकिंग आपण इथे केलेली आहे. ही बस आहे सेट्रा कंपनीची ज्याच्याने आपण जाणार आहोत. स्वित्झर्लंडला आलो आहोत. स्वित्झर्लंड तर बघूच, पण आज जर्मनीला जात आहोत. हे आमचे गाईड आहे आजचे. ही सेट्रा कंपनीची बस आहे. खूपच मोठी आहे आणि छान आहे. बघूया चला. एंट्री केल्यावर ड्रायव्हरचे सीट खाली दिलेले आहे आणि बाकीच्या सगळ्यांचे सीट हे दोन पायऱ्या चढून मग वरती आहेत जिथे आपण आहोत. ब्लॅक फॉरेस्टमध्ये जाण्यासाठी प्रत्येकाला बॅच दिला गेला आहे, जो की आपल्या शर्टवर त्यांनी प्रत्येकाने लावायचा आहे या पद्धतीने. बस खूप छान आहे. रीडिंग लाईट्स आहेत, एसी आहे, प्रत्येकाला चार्जरची पण व्यवस्था केलेली आहे. बसमध्ये सेफ्टी पण दिलेली आहे आणि वॉशरूम पण बसमध्येच आहे. सर्व सुविधा प्लेनसारख्याच आहे. रिक्लायनिंग सीट आहे. इथून आपण बुकिंग केलं आहे तर निघतो आहोत आता. चला, थोडंसं पुढे गेल्यावर ही रायन रिवर आहे. खूप मोठी रिवर आहे ही आणि आजूबाजू मस्त हिरवळ आहे. तर ही रायन रिवर क्रॉस केल्यावर आपल्याला जर्मनी लागतं आणि तेथेच आपण जाणार आहोत. ब्लॅक फॉरेस्ट हे जर्मनीलाच आहे. चला. So we are arriving here in Germany in the border town of Waldshut, where we will be have a short stop, but because Michel has to announce our arrival here. बसमधून आपण उतरलेलो आहोत. ब्लॅक फॉरेस्टला पोहोचलो आहोत. खूप सुंदर दिसतंय. इथली स्पेशालिटी म्हणजे इथला खूप सारा लेअरवाला ब्लॅक फॉरेस्ट केक. इथली खासियत आहे इथल्या पाईनच्या वृक्षांची ही घनदाट जंगले, खूप डार्क अशी, आणि कुकू क्लॉक्स एकी जगभरात प्रसिद्ध आहेत. खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग इथे होते ब्लॅक फॉरेस्टमध्ये. खूपच सुंदर ठिकाण आहे हे. खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य दिसतंय हे. आणि इथे खूप सुंदर सुंदर हॉटेल्स पण आहेत जे आपल्या आजूबाजू दिसत आहेत. तर हे सगळे हॉटेल्स आहेत. राहण्याची व्यवस्था इथे आहे. जाताना आपण इथले घरही बघणार आहोत.
इथल्या सगळ्या घरांवर खिडक्यांवर लाल फुलं लावलेले असतात, खूप सुंदर दिसतात ते. आपले गाईड माहिती सांगतीलच. इथे खूपच सुंदर मनमोहक अशी फुले पण आहेत, खूप छान दिसतात ही रंगीबेरंगी फुले. ह्या एरियाला ओमेगा क्लॉक एरिया असे म्हटले जाते, कारण इथे हे जे मोठे क्लॉक आहे त्याचं नाव ओमेगा क्लॉक आहे, म्हणून ह्या जागेला तेच म्हटलं जातं. आणि इथेच जगप्रसिद्ध असे कुकू क्लॉक बनतात. इथे सगळीकडे खूप मोठी मोठी दगडे आहेत आणि ती कोरलेली आहेत आणि त्याच्यात फुलं लावलेत आणि ती एवढी सुंदर दिसतात की खूपच छान दिसतात. आपण बघूया जरा पुढे. हे जे ठिकाण आहे इथे खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग होत असते आणि इथे ह्या ठिकाणी वॉचेस जे आहेत त्या डिस्प्लेला ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर वॉचेस आहेत आणि 2 लाखापासून ते 2 कोटीपर्यंतच्या वॉचेस इथे आहेत. खूपच सुंदर एरिया आहे, इथे फोटो खूप छान येतात. त्याच्याच समोर हा टिटसे हा लेक आहे, तर इथे बोटिंग पण केली जाते. पाणी खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि त्याच्या आजूबाजू लाल आणि पिवळ्या फुलांची झाडे खूप सुंदर लावलेली आहेत.
लेकच्या आजूबाजू बसण्यासाठी खूप सारे बीचेस आहेत, खूप छान वाटतं इथे. इथे खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत वेगवेगळे, आणि आता इथे फॅमिली फोटो सेशन होत आहे. छान. हे छोटंसं शॉपिंग आहे जिथे बॅग वगैरे छत्र्या मिळतात. हे एक शॉप आहे जिथे ब्लॅक फॉरेस्ट केक मिळतात. तर कळलं की यांचंच रेस्टॉरंट वरती पण आहे, तर मग तिथेच जेवण करणार आहोत आणि केक पण तिथेच खाणार आहोत. तर मग चला, पण आधी आपण बघूया की इथे कुठले केक आहे ते एकदा, मग वरती जेवण करायला जाऊया. खूपच सुंदर दिसत आहेत. इथे समोर हे गोल रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला अम्युजमेंट पार्क आहे. खूप मोठं जायंट व्हील पण आहे. आता आपण आधी जेवण करू आणि मग तिकडे जाऊ. वरच्या साईडने लेकचा व्ह्यू खूपच सुंदर दिसतोय. खूप छान फोटो येतात इथे. जर्मन जेवण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमची प्लेस आम्ही जरा बदलवून घेतली आहे, मोठी प्लेस आता घेतलेली आहे. And something drink? Black forest cake. Uh-huh. Do you want that together? Yeah. Chicken with French fries. Potato with sour cream. French fries. This is most famous cake of Black Forest. It is also known without, as Black Forest without cake. Wine. And this is normal pizza as always. These are margarita pizza. केक खूपच सुंदर आहे, सॉफ्ट आहे आणि फ्रेश आहे, आणि पोटॅटोज रोस्टेड आहेत. व्हॉट डू यू थिंक ऑफ द फूड? इट्स नाइस. एंड यू? आई एम एन्जॉयिंग. ही रेस्टॉरंटची वरची बाजू आहे बाहेरची, आणि त्याच्याच साईडला मध्ये पण आहे रेस्टॉरंट. ते पण खूप सुंदर आहे. तर हे ते मधलं आहे रेस्टॉरंट.
जायंट व्हेल खूपच मोठं आहे. आपण आता इथून बाहेर पडतो आहोत आणि कुकू क्लॉकचा व्लॉग मी पुढच्या ह्याच्यात टाकणार आहे. जर माझी व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. आता बसमधून आपल्याला इथले सुंदर सुंदर ठिकाण आपले गाईड दाखवणार आहेत आणि त्यांची माहितीही सांगतील. आणि इथे बऱ्यापैकी शूटिंग्स झालेले आहेत पिक्चरचे. Here on the right hand side you see the tower of the border town of Kaiserstuhl. Kaiserstuhl in English means the emperor's seat. So on the other side, below the valley seat, there is the Rhine. You will see him in about 2 minutes. And on the right hand side, this is already Germany. Since the Black Forest, when the Romans first came here on their way towards the other side of the Rhine, they just came across, let's say, all the situations with the black, the trees, seeing all the trees in the back, and they looked like a black wall. So actually they changed. Nice thing to go. We are now approaching the biggest lake in the Black Forest. The lake is called Schluchsee. Schluchsee, see means lake, and Schluchsee, this is the name of the lake. And you will see it's a reservoir lake, and you will see the dam for the Schluchsee right here on the left hand side. This is the dam of Schluchsee, 63 meters high. And then you see the Schluchsee, and Schluchsee is the biggest lake in the Black Forest. It's about 7.5 kilometers long, 1 kilometer wide, and about 60 meters deep. And the dam was created here in 1922 and is part of the electric power production of Baden-Württemberg here. Old breweries that they have here in the forest here, the Lenzkirche brewery here, where they do this beautiful Black Forest beer, if you like beer. In about 200 meters we come across one of the traditions of the Black Forest. And you can see that here behind the house and behind the tree, there you can see that pole with the little fear on it, right on top. See it here on the left hand side? The tradition is actually that if you have a newborn baby, then the father puts up a pole like this and puts a fear on top, and then there is the name and the date, the birth date written on it, right here on the left hand side.